नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे एज्युकेशन फॉर यू या चॅनल मध्ये स्वागत आहे। 15 ऑक्टोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन या नावाने साजरी करतो। चला तर मग आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। भारताचे मिसाइल मॅन, थोर शास्त्रज्ञ, लेखक भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म भारतातील दक्षिण भागात तामिळनाडू राज्यामध्ये रामेश्वर येथे 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला। त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जेनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते। अब्दुल कलाम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती। रामेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील खूप जुने मंदिर। रामेश्वर ते धनुषकोडी असा प्रवास करण्याचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय होता। 15 ऑक्टोबर हा अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। वाचनाची सवय तर सर्वात चांगली सवय आहे। मानवता हाच खरा धर्म आहे हे कलाम यांना पटले। त्यांचे वडील अशिक्षित होते, परंतु त्यांना आपला मुलगा खूप शिकला पाहिजे असे त्यांना वाटत होते। कलामांनी वर्तमानपत्रे विकून शिक्षण घेतले। लक्ष्मण शास्त्री मंदिराचे पुजारी होते, ते त्यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र। त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलाम यांचे बालपण गेले। सर्व धर्म समभावाची शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर ठसलेली होती। प्राथमिक शिक्षण आटपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते। भौतिक शास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला। तेथे त्यांनी एरो डायनॅमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डाणाच्या क्षेत्रात जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला। उडणारे पक्षी पाहणे हा कलामांचा छंद होता। त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांनी स्वतः विमान घेतले, बनविले। लवकरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। सर्व संघर्षांना तोंड देत त्यांनी शिक्षण घेतले। डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला। अमेरिकेत युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम हाती घेतले। अब्दुल कलाम यांना अग्निबाणाचा शोधक असे म्हटले जाते। त्यांनी सर्वप्रथम रोहिणी या उपग्रहाने सुरू झालेला हा प्रयत्न, नंतर पृथ्वी, अग्नि, नाग, आकाश यासारख्या विविध पल्ल्यांच्या क्षेपणास्त्र तयार करून थांबला। त्यांचा वैज्ञानिक प्रवास उपग्रहांपर्यंत पोहोचला आहे। 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद त्यांनी भूषविले। देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहत त्यांनी म्हटले होते की मोठी स्वप्ने पहा व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा। ते एक तत्वज्ञ, शिक्षक, कवी व थोर विचारवंत होते। त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कार मिळालेत। डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा घेण्यासारखा एक संदेश आहे, वाचाल तर वाचाल। मानवी जीवनात वाचनाचे खूप महत्त्व आहे। म्हणूनच म्हणतात, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराती। ग्रंथ हेच आपले गुरु आहेत। वाचन ज्ञानार्जनाचे साधन आहे, त्यामुळे आपणास निर्मळ आनंद मिळतो। वाचनासाठी खूप काही पुस्तके उपलब्ध आहेत। वाचनाची गोडी वाढवत गेली की विचारांच्या कक्षा आपोआपच वाढतात। पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे। वाचन जीवनभर आपल्याला प्रेरणा देत राहते। वाचनामुळे मेंदूला चालना मिळते, सामान्य ज्ञान वाढते। वाचनामुळे चांगल्या गोष्टींची, विचारांची देवाणघेवाण होते। मनातील नकारात्मक विचार दूर होतात। वाचन हे आयुष्याच्या जडणघडणीत माणसाचे उज्ज्वल भवितव्य घडवणारे असते।
म्हणूनच वाचाल तर वाचाल या विचाराप्रमाणे प्रत्येकाने वाचनाचे महत्त्व जाणायला हवे। तर अशा प्रकारे आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनाची आपण माहिती पाहिली व त्याचबरोबर वाचनाचे महत्त्वही जाणून घेतले। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा।